सर रतन टाटांचे मोटिवेशनल विचार जे ऐकून तुमचा उत्साह वाढेल. एक, नेहमी उत्साही, सकारात्मक आणि धीर धरा. कठोर परिश्रम करा आणि तुमची स्वप्ने सोडू नका. दोन, यशाचे खरे मोजमाप तुम्ही किती मिळवता हे नाही, तर तुम्ही तुमच्या यशाचा इतरांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कसा उपयोग करता हे आहे. तीन, स्वतःवर आणि तुमच्या कल्पनांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यात जग बदलण्याची क्षमता आहे. चार, भीती किंवा आत्मशंका तुम्हाला कधीही मागे ठेवू देऊ नका. आव्हाने स्वीकारा आणि त्यांना संधीमध्ये बदला. पाच, यश हे फक्त पैसे कमावणे नाही, तर ते मूल्य निर्माण करणे आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणे आहे. सहा, तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करा आणि यश मिळेल. सात, तुम्ही कितीही यशस्वी झालात तरीही नम्र रहा. नम्रता तुम्हाला आधारभूत आणि शिकण्यासाठी खुली ठेवते. आठ, जोखीम घेण्यास घाबरू नका. सर्वात मोठ्या संधी बऱ्याचदा धाडसी निर्णयांमुळे येतात. नऊ, संकटाचा सामना करताना तुमचे डोके उंच ठेवा आणि तुमचा आत्मा खंबीर ठेवा. अडचणी ही यशाची पायरी आहे. दहा, तुमची आवड शोधा आणि त्याचा अविरतपणे पाठपुरावा करा. उत्कटता चिकाटीला इंधन देते. अकरा, यश हे एका रात्रीत घडणारी घटना नाही, ते सातत्यपूर्ण परिश्रम आणि दृढनिश्चयाचे परिणाम आहे. बारा, तुमच्या मूल्यांशी कधीही तडजोड करू नका. सचोटी हाच खऱ्या यशाचा पाया आहे. तेरा, आजीवन शिकणारे व्हा. जिज्ञासा आत्मसात करा आणि सतत ज्ञान आणि वाढ मिळवा. चौदा, इतरांना यशस्वी होण्यासाठी सक्षम करा आणि तुम्हाला मोजमापाच्या पलीकडे यश मिळेल. पंधरा, अपयशामुळे निराश होऊ नका. याला शिकण्याचा अनुभव आणि यशाची पायरी म्हणून समजा. सोळा, महानतेच्या शोधात इतरांशी दयाळू आणि दयाळू व्हा. यशाचे खरे मोजमाप तुम्ही लोकांशी कसे वागता ते आहे. सतरा, इतरांना प्रेरणा देणारा आणि उन्नत करणारा नेता बना. नेतृत्व हे अधिकाराविषयी नसून संघाला मार्गदर्शन आणि समर्थन करण्याबद्दल आहे. अठरा, मोठी स्वप्ने पहा आणि धाडसी उद्दिष्टे ठेवा. तुम्ही विचार करता त्यापेक्षा कितीतरी जास्त साध्य करण्याची तुमच्यात क्षमता आहे. एकोणावीस, अनुकूल व्हा आणि बदल स्वीकारा. जग सतत विकसित होत आहे आणि जुळवून घेण्याची तुमची क्षमता तुमचे यश निश्चित करेल. वीस, लक्षात ठेवा की यशाची व्याख्या बाह्य प्रशंसेने होत नाही, तर तुम्ही इतरांच्या जीवनात निर्माण केलेल्या सकारात्मक प्रभावामुळे होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.